राज ठाकरे तब्बल 3 महिन्यांनी मौन सोडणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर आज मुंबईत मनसेचं चिंतन शिबिर होते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी मला आपल्याशी काही बोलायचंय अशी साथ देत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पुरता धुवा उडाल्यानंतर पक्ष कोमात आणि राज ठाकरे मौनात अशी स्थिती आज तागायत होती. आता तब्बल 3 महिन्यांनी राज ठाकरे मौन सोडणार आहेत. या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. दरेकर गीतेंसारख्या खंद्या शिलेदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. नेते अस्वस्थ आहेत, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातच शिवसेना आणि भाजप दोघेही मनसे फोडण्याची व्यूहरचना आखत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या पुनर्बांधणीचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे. या चिंतन शिबिराबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे. काय खबरदारी घेण्यात आली आहे पाहूया. शिबिरात पक्षाचे प्रमुख नेते, शाखाध्यक्ष आणि संलग्न संघटनांच्या प्रमुखांचे नेते, प्रवेश पत्रावर ओळख पटवण्यासाठी फोटो आणि बारकोड, आमंत्रितांशिवाय कुणालाही शिबिरात प्रवेश मिळू नये यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात, मोबाईल फोन सोबत आणू नये, शिबिरादरम्यान सभागृह परिसराच्या बाहेर जायलाही मनाई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.